दिल बहलाए खुश हो जाए आओ संग संग इस अनोखी दुनिया के अजूबे देखे हम साई चरित्र देखे द्वारका माई देखे अनदेखी दुनिया देखे हम साई तीर्थ शिरडी साई की अनदेखी दुनिया का सफर साई तीर्थ। कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण चिठ्ठीच्या माध्यमातून जाहीर केलं गेलं, त्यामध्ये अनेकांचा हिरमोड झालाय तर काहींना खुशी झाली आहे। कोपरगाव नगरपालिकेच्या पुढील सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी 15 प्रभागातील आरक्षणाची सोडत काल उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर आणि मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्या उपस्थितीत झाली। 15 प्रभागातून 30 सदस्य मतदारांना निवडून द्यायचे आहेत, यामध्ये 15 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात। नगरपालिका कार्यालयाच्या आवारात सकाळी 11 वाजता ही सोडत काढण्यात आली। एकूण 5 मुलींमधून चिठ्ठी टाकून आयशा शेख या मुलीची निवड करण्यात येऊन तिच्या हातानं आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। अनुसूचित जातीकरिता प्रभाग क्रमांक 2 अ 8 अ 9 अ 11 अ आणि 15 अ या 5 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। त्यापैकी 3 जागा अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव होत्या, तर सदर 5 जागांमध्ये 3 जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या। यामध्ये प्रभाग 2 अ 8 अ आणि 11 अ या जागेसाठी महिला आरक्षण पडलंय, तर उर्वरित 9 अ 15 अ ह्या जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यात। अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 5 अ ही जागा पुरुषासाठी असणार आहे, तर अनुसूचित जमातीकरिता स्त्रियांसाठी 0 जागा आहेत। अनुसूचित जमाती 5 अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 6 अंबिका 6 अ सर्वसाधारण महिला 6 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 छत्रपती शिवाजी 7 अ सर्वसाधारण महिला 7 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 लक्ष्मी माता 8 अ अनुसूचित जाती महिला 8 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 भगवती माता 9 अ अनुसूचित जाती 9 ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 10 वरद विनायक 10 अ सर्वसाधारण महिला 10 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 11 श्रीराम 11 अ अनुसूचित जाती महिला 11 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 12 माता वैष्णोदेवी 12 अ सर्वसाधारण महिला 12 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 13 गोदावरी 13 अ सर्वसाधारण महिला 13 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 14 संत गोरोबा 14 अ सर्वसाधारण महिला 14 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 15 शुक्राचार्य 15 अ अनुसूचित जाती 15 ब सर्वसाधारण महिला। अशा पद्धतीने या ठिकाणी आरक्षण अंतिम झालेलं आहे। उपस्थित सर्वांनी आम्हाला या संपूर्ण काळामध्ये आपलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपले प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 23/2022 आदेशातील निर्देशानुसार आपल्या कोपरगाव नगरपालिकेची प्रभागरचना अंतिम प्रभागरचना 9/7/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्याकडे एकूण 15 प्रभाग असून 30 सदस्य आहेत। त्या 30 सदस्यांपैकी अनुसूचित जातीकरिता 5 असून अनुसूचित जमातीकरिता 1 आणि आपली उरलेली जी काही जे आरक्षण हे आहे ते खुले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला महिलांकरिता आपल्याला आरक्षण ठेवायचे होते, त्यापैकी 29 सदस्यांपैकी आपले 15 जे जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या होते। त्यापैकी सर्वसाधारणच्या 12 जागा बाय डिफॉल्ट महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। उर्वरित जे काही 5 अनुसूचित जातीचे जे काही सदस्य होते त्याच्यापैकी 3 आपल्याला महिलांसाठी जागा आरक्षित ठेवायच्या होत्या। या सोडतीचा कार्यक्रम माननीय उपजिल्हाधिकारी मोदय यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेला आहे। यामध्ये अनुसूचित जातीकरिता आपले 3 प्रभाग आरक्षित केलेले आहे। प्रभाग क्रमांक 2 अ
तर प्रभाग क्रमांक 8 अ आणि प्रभाग क्रमांक 11 अ हे महिलांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्या मधील सर्वसाधारण जे काही सीट आहे ते खुले झालेलं आहे. अशा तऱ्हेनं ही अंतिम प्रभाग रचना बाबतची महिलांची सोडत जो आहे ती कार्यक्रम संपन्न झालेला आहे. काही शंका किंवा कुणाच्या काही तक्रारी काय यामध्ये सर्वांना याबाबत आम्ही वेळोवेळी आमची जी प्रक्रिया आहे ती समजून सांगितलेली आहे. यामध्ये आपल्याला 5 उर्दू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आल्या होत्या त्या 5 मुलींपैकी एकीची आपण सोडतीद्वारे निश्चित केली तिचं आणि तिच्या हस्ते आपण हे केलेलं आहे. आम्ही तो एक छान असा ड्रम बनवलेला होता त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक राहील जबाबदारीची राहील अशा तऱ्हेने आम्ही ही प्रक्रिया केल्यामुळे कुणाचीही याबाबत आता चौकशी झाली नाही. तर प्रभाग आणि आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे. प्रभाग क्रमांक 1 टाकळी रोड, 1 अ सर्वसाधारण महिला, 1 ब सर्वसाधारण. प्रभाग 2 सप्तशृंगी, 2 अ अनुसूचित जाती महिला, 2 ब सर्वसाधारण. प्रभाग 3 सिद्धिविनायक, 3 अ सर्वसाधारण महिला, 3 ब सर्वसाधारण. प्रभाग 4 तुळजाभवानी, 4 अ सर्वसाधारण महिला, 4 ब सर्वसाधारण. प्रभाग 5 साई, 5 अ अनुसूचित जमाती, 5 ब सर्वसाधारण महिला. प्रभाग 6 अंबिका, 6 अ सर्वसाधारण महिला, 6 ब सर्वसाधारण. प्रभाग 7 छत्रपती शिवाजी महाराज, 7 अ सर्वसाधारण महिला, 7 ब सर्वसाधारण. प्रभाग 8 लक्ष्मी माता, 8 अ अनुसूचित जाती महिला, 8 ब सर्वसाधारण. प्रभाग 9 भगवती माता, 9 अ अनुसूचित जाती, 9 ब सर्वसाधारण महिला. प्रभाग 10 वरदविनायक, 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण. प्रभाग 11 श्रीराम, 11 अ अनुसूचित जाती महिला आणि 11 ब सर्वसाधारण. प्रभाग 12 माता वैष्णवदेवी, 12 अ सर्वसाधारण महिला, 12 ब सर्वसाधारण. प्रभाग 13 गोदावरी, 13 अ सर्वसाधारण महिला, 13 ब सर्वसाधारण. प्रभाग 14 संत गोरोबा, 14 अ सर्वसाधारण महिला, 14 ब सर्वसाधारण. प्रभाग 15 शुक्राचार्य, 15 अ अनुसूचित जाती, 15 ब सर्वसाधारण महिला. अशा प्रकारे सोडत निघाल्यामुळं अनेक इच्छुक भावी नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून अनेकांच्या प्रभागात आरक्षण आल्यामुळं कही खुशी कही गम अशी अवस्था पाहायला मिळाली. या आरक्षण सोडतीच्या वेळी आजी माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.